नमस्कार, मी आनंदसिंग पाटून ठोके येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये धुळे लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारीचा अर्ज केलेला होता। काल माघारीच्या दिवशी मी माझ्या वैयक्तिक कारणांमुळे, आर्थिक परिस्थितीमुळे आणि माझ्या आईवडिलांच्या परिस्थितीमुळे मी वैयक्तिकरित्या माघार घेतलेली। ही माघार घेत असताना मी ज्या माझ्याबरोबर माझे जे बांधव होते, मित्र होते, समाजबंधू होते, यांना कुणालाही विश्वासात न घेतल्याबद्दल मी प्रथमतः सगळ्यांची जाहीर माफी मागतो। परंतु माघार घेत असताना मला माहिती होतं की या निवडणुकीमध्ये मी 100% पराजित होणार आहे, कारण एवढं मतदान समाजाच्या नावाने मला मिळू शकत नव्हतं। दुसरी गोष्ट, येणाऱ्या निवडणुकीला लागणारा खर्चाचा जर विचार केला आणि माझ्यावर कार्यकर्त्यांचा तेवढा फौज फाटा नसल्या कारणाने मी याच्यातून माघार घेतली। मी कुठल्याही पक्षाच्या याच्यावर किंवा कोणी माझ्यावर जबरदस्ती केली तर कुठल्या पक्षाने मला सांगितलं म्हणून मी माघार घेतली नाही। माझा कुठल्याही पक्षाला देखील पाठिंबा नाही, त्याच्यामुळे कोणीही गैरसमज करून घेऊ नये। मी फक्त आणि फक्त माझ्या वैयक्तिक कारणामुळे मी माघार घेतली। तसेच माझ्यावर जो आरोप करण्यात येतोय की मी काही पैसे घेऊन थांबलो असत, तर माझा इतिहास आहे, माझ्या अनेक याच्या मागचा इतिहास आहे, मी कधी अशा गोष्टी केले नाही। आणि जर कोणी सिद्ध केलं की मी रुपया घेतलेला आहे तर मला तुम्ही सांगाल, ती शिक्षा भोगायला तयार आहे। धन्यवाद।